हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे की आज मी तुमच्यासोबत स्वामींच्या सेवेसाठी मी काय खरेदी केलेली आहे ते शेअर करणार आहे. आपण प्रत्येकजण माहेरी गेलो की काही ना काहीतरी खरेदी करतच असतो. तसंच मी देखील माझ्या भावाकडे गेले होते, तर तेव्हा मी तिथून काही गोष्टी विकत आणलेल्या आहेत. आजकाल सगळं ऑनलाईन अवेलेबल असतं, पण आपण माहेरी गेलो तर आपल्याला खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. असं तुमच्या बाबतीत पण होतं का? तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी, ज्या कोणी माझ्या मैत्रिणी चॅनलवर पहिल्यांदा आल्या आहेत, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग देवघरासाठी आणि स्वामी सेवेसाठी मी काय गोष्टी खरेदी केलेल्या आहेत हे सगळं मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते. जसं की तुम्हाला माहिती आहे, दर शुक्रवारी मी हळदीचं लेपन करते उंबरठ्यावरती, त्याचबरोबर पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी पण मी करत असते हळदीचं लेपन. तर लक्ष्मीला प्रिय अशा ज्या रांगोळी आहेत, त्या रांगोळीचे जे स्टेन्सिल्स आहेत ते मी घेतलेले आहेत. लक्ष्मीपद्म आणि गायत्रीपद्म ह्या दोन रांगोळीचे स्टेन्सिल्स मी घेतलेले आहेत. ह्या रांगोळी मला तशा काढता पण येतात. वेळ वाचण्यासाठी मी हे स्टेन्सिल्स घेतलेले आहेत. खूप कमी जागेमध्ये ही रांगोळी बसते. लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली ही रांगोळी दर शुक्रवारी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर काढलीच पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर आपल्या डाव्या साईडला आपल्याला लक्ष्मीपद्म काढायचं आहे आणि उजव्या साईडला गायत्रीपद्म काढायचं आहे. त्याचबरोबर हे जे गोपद्म आहेत हे देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. हे सुद्धा तुम्ही शुक्रवारी पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी काढू शकता. तर हे तीन स्टेन्सिल्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे उपाय आपण करत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी. तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही रांगोळी जी आहे ती तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर दर शुक्रवारी तुम्ही काढा. आणि तुम्हाला ही रांगोळी हाताने काढता येत असेल तर हाताने काढली तरी चालते, पण हाताने काढलेली रांगोळी थोडीशी मोठी होते. पण बऱ्याच ठिकाणी फ्लॅट सिस्टीमच्या बाहेर जागा नसते, तर अशा वेळेस ह्या छोट्या रांगोळीच्या स्टेन्सिलचा वापर करून ह्या दोन्ही रांगोळी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर काढू शकता. तर ह्या अशा तीन रांगोळीचे स्टेन्सिल्स खूप महत्त्वाचे असे उपाय मी घेतलेले आहेत. त्यानंतर मी घेतलेले आहेत हे तीन ग्रंथ, ज्यामध्ये नित्यसेवा, स्तोत्र आणि मंत्र. जे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे तुमच्या नित्यसेवेमध्ये, तुमच्याकडे असायलाच हवं. यामध्ये सगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला महाकाली स्तोत्र, त्यानंतर ललिता पंचक स्तोत्र, जे तुम्हाला कुंकुमार्जन करताना हे स्तोत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असतं, तर हे देखील या पुस्तकामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक जे आहे ते मी घेतलेलं आहे. लक्ष्मी नरसिंह स्तोत्र, कालिका माता कवच, त्यानंतर पार्वती स्तोत्रम, सिद्ध पूज्जिका स्तोत्र, अथ तंत्रोक्त रात्री सूक्तम, पुरुष सूक्तम, स्त्री सूक्तम, हे सगळे स्तोत्र जे आहेत ते या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामींची दररोज काय सेवा करायची आहे, कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, ते सगळं यामध्ये लिहिलेलं आहे. जसं की सोमवारी कोणतं आपल्याला स्तोत्र वाचायचं आहे, स्वामींच्या 11 माळ जप आपण करणारच आहोत, त्याचबरोबर एक्स्ट्रा आपल्याला काय सेवा करता येईल, ते सगळं डिटेल या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना या पुस्तकाबद्दल माहिती असेल, पण ज्या मैत्रिणीकडे हे पुस्तक नाही आहे त्यांनी नक्की केंद्रातून हे विकत घ्यावं असं मला वाटतं. कारण ही खूप प्रभावी अशी सेवा आपण स्वामींसाठी करत असतो. स्वामी सेवेसोबतच आपल्याला देखील याचा खूप फायदा होतो. त्यामुळे नित्यसेवा, स्तोत्र आणि मंत्र हे पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवं. जसं की तुम्ही माझ्या रुटीनच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, गुरुवारी मी स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करते, पण माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत नव्हतं, ज्याचं पठण गुरुवारी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे हा जो ग्रंथ आहे, ही पोथी जी आहे ती माझ्याकडे नव्हती, ती मी केंद्रातून घेतलेली आहे. आणि ही तर अतिशय महत्त्वाची सेवा जी आहे ती स्वामींची करण्यासाठी मी ही पोथी घेतलेली आहे. ही गुरुवारी आपल्याला याचं पारायण करायचं असतं. गुरुवारच्या वेळेस तुम्ही निवांत सगळं आवरल्यानंतर या पोथीचं पारायण करू शकता. सकाळी धावपळीमध्ये तुमच्याकडून लक्ष लागणार नाही, त्यामुळे गुरुवारची पूजा जी आहे ती नित्यसेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी सेवा आहे स्वामींसाठी. तर त्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ काढायचा आहे. मुलं शाळेत गेल्यानंतर, मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर निवांत वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. तर मला देखील ही सेवा करण्याचा आनंद घ्यायचा आहे, स्वामींची सेवा करायची आहे, म्हणून मी ही पोथी घेतलेली आहे. स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण मी दर गुरुवारी करणार आहे. तर स्वामी सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही पोथी मी घेतलेली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे संक्षिप्त भागवताचं ही ग्रंथ. हा कशासाठी घेतलेला आहे, तर एकादशी असते 15 दिवसाला आपल्याकडे, तर एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद 15 दिवसाला जी एकादशी असते किंवा मोठी एकादशी असते, आषाढी असेल, कार्तिकी असेल,
तरी चार चार महत्त्वाच्या एकादशी असतात, त्या दिवशी देखील आणि तसंच 15 दिवसाला जी एकादशी असते त्या एकादशीला तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवतगीतेचं पठण करायचं असतं. याचं खूप छान फळ तुम्हाला मिळतं आणि पूर्ण भगवद्गीता एका दिवसात पारायण करणं शक्य नसतं. 7 दिवसाचं पारायण चालतं तेव्हा कुठं श्रीमद भगवद्गीता जी आहे ती पूर्ण होत असते. त्यामुळे एका दिवसात जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा संक्षिप्त श्रीमद भागवद्गीतेची पोथी जी आहे ती मी घेतलेली आहे. मला असंच कळलं होतं की जेव्हा एकादशी असते त्या दिवशी तुम्ही पारायण केलं तर याचं तुम्हाला खूप छान फळ मिळतं. आणि ही गोष्ट मी माझ्या वहिनीकडून ऐकली, ती हे पारायण करते तर तिनेच मला हे घ्यायला सांगितलं, तर तिची मी खूप आभारी आहे. कारण तिच्यामार्फत माझ्या घरात हे पारायण होणार आहे. आणि तुम्हाला जर हे संक्षिप्त श्रीमद भागवद्गीतेची पोथी घ्यायची असेल तर कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये ही तुम्हाला पोथी जी आहे ती इझिली मिळून जाईल. याचे खूप छान शुभ फळ तुम्हाला मिळतात. जसं की तुम्हाला माहिती आहे श्रीमद भागवद्गीतेचं किती महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये सप्ताह लागतात, त्यामध्ये श्रीमद भागवद्गीता जी आहे त्या पोथीचं वाचन करतात. तर हे संक्षिप्त श्रीमद भागवद्गीता जर आपण दर एकादशीला जर याचं वाचन केलं तर किती त्याचे शुभ फळ मिळतील, तुमच्या घरामध्ये किती मंगलमय वातावरण राहील याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. म्हणून ही श्रीमद भागवद्गीतेची पोथी जी आहे ती तुमच्या घरात असायला हवी. म्हणून तुम्ही ही नक्की विकत घ्या. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवद्गीतेचं पठण करू शकता दर एकादशीला. दर 15 वाडी जी एकादशी येते त्या एकादशीला तुम्ही याचं पारायण करू शकता. त्यानंतर मी घेतलेला आहे हा पिरॅमिड. हा खूप छोटा पिरॅमिड झाला, पण त्या दिवशी केंद्रामध्ये छोटाच पिरॅमिड होता. यामध्ये मोठी साईज पण अवेलेबल असते. देवघर मोठं आहे तर मोठ्या साईजमध्ये मला थोडासा पिरॅमिड हवा होता, पण त्या दिवशी अवेलेबल नव्हता. म्हणून मी सध्याची आता हा पिरॅमिड घेतलेला आहे. पिरॅमिड देवघरावर ठेवणं खूप शुभ मानलं जातं म्हणून मी घेतलेला आहे. आता काही दिवसानंतर मला जर तो मोठा पिरॅमिड मिळाला तर हा मी चेंज करेल. पण सध्या स्थितीमध्ये हा पिरॅमिड जे आहे ते शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे मग देवघरावर जर तुम्ही हा पिरॅमिड ठेवला तर खूप शुभ फळ त्याचे तुम्हाला मिळतं. म्हणून हा पिरॅमिड मी घेतलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते. तर सत्यनारायण करताना आपल्याला केळीचे खांब लागतात. केळीचे खांब आपण चौरंगाला बांधायला जातो तर त्यासाठी खूप वेळ लागतो. तर मला हे खूप छान माझ्या वहिनीने गिफ्ट दिलेलं आहे. यामध्ये इझिली तुम्ही केळीचे खांब जे आहेत ते लावू शकता. तुम्हाला साईडला दिसत असेल की खूप इझिली यामध्ये बसतात, याला टोक आहे अशा प्रकारचं. आणि हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जातील. 5 सेट आहे, 5 केळीचे खांब तुम्ही लावायचे असतात. आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला केंद्रामध्ये सांगतात. स्वामीच्या सेवेमध्ये अजून एक भर घातलेली आहे मी. त्यामुळे मग मला केळीचे खांब लावण्यासाठी खूप माझ्या चौरंगाला लावता यायचे नाही व्यवस्थित. म्हणून मग तिने हे मला घेऊन दिलेले आहेत, त्याबद्दल मी तिची आभारी आहे. खरं तर देवासाठी लागणारं जे साहित्य असतं ते स्वतःच्याच पैशाने घ्यायचं असतं. पण तिचं म्हणणं होतं की मुलगी जी आहे ती दोन्ही कुळांचा उद्धार करते, त्यामुळे माहेरावून घेतलेली वस्तू जी आहे ती तिलाच चालते. म्हणून मग तिनेही मला भेटवस्तू दिलेली आहे. तर दर पौर्णिमेला याचा मला खूप फायदा होणार आहे. जी गोष्ट करण्यासाठी मला 15 ते 20 मिनटं वेळ द्यावा लागायचा, जसं की केळीचे खांब दोऱ्याने बांधावं लागायचे, तर ते एका खूप कमी सेकंदमध्ये ही जी गोष्ट आहे ती केळीचे खांब ठेवण्यासाठी मला उपयोगात पडणारी अशी भेटवस्तू माझ्या वहिनीने दिलेली आहे. तर ही तुम्हाला इझिली ऑनलाईन पण मिळून जाईल. आणि सत्यनारायण तुम्ही घालत नसाल तर नक्की घाला. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, तुमच्या घरातल्या मुलांच्या कल्याणासाठी तुम्ही हे केलंच पाहिजे. तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पण मी सत्यनारायण केला होता. त्याचा मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर शॉर्ट फीडमध्ये तुम्हाला जाऊन बघावं लागेल, तिथे मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि घरच्या घरीच सत्यनारायण कसा करायचा, कुठल्याही ब्राह्मणाची वगैरे गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच अगदी साध्या पद्धतीने सत्यनारायण घालू शकता. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. जेणेकरून तुम्हाला देखील घरच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर चला, ही होती माझी दिवाळीसाठीची स्वामी सेवेसाठी आणि देवघरासाठीची खरेदी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.